लोकशाहीवादी आणि देशभक्तांना दिल्लीत आता बोलवतच नाही असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. तर पाहूयात. हुकुमशहा नेहमी ठाम असतो. लोकशाही मार्गाने निर्माण केलेल्या विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांना हुकुमशाही उत्तर देत नाही. किंबहुना लोकशाही मार्गाने उठलेला आवाज शिरवून टाकतात. विरोधी पक्षाची मागणी काय आहे? विरोधी पक्षानं हे काल माननीय उद्धव ठाकरे यांनी फार एक चांगलं भूमिका मांडली की आम्ही विरोधी पक्ष नसून आम्ही देशभक्त आहोत. आम्ही लोकशाहीवादी आहोत, आम्ही देशभक्त आहोत. आणि देशभक्तीला विरोध करणारे सध्याचे सत्ताधारी आहे. आमची मागणी एवढीच आहे की नवीन संसद भवन जो उभारलाय त्याचा उद्घाटनाला विरोध नाहीये, पण त्या उद्घाटन सोहळ्यामध्ये देशाच्या राष्ट्रपतींना सामावून घेतलं पाहिजे. कारण राष्ट्रपती एक आदिवासी महिला जी राष्ट्रपती पदावर बसलेली आहे तो त्यांचा अधिकार आहे. राष्ट्रपती आणि संसद मिळून लोकशाही आणि पुढल्या सगळ्या प्रक्रिया सुरू होतात. पण आपण फक्त एक पॉलिटिकल इव्हेंट राजकीय उत्सव साजरा करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन करावं असं भाजपने ठरवलं असेल तर ते चुकीचं आहे. आमचा मुद्दा हा संविधानिक आणि नैतिक आहे. नवीन संसद भवन उभारला आनंद आहे, त्याचं उद्घाटन होतं हे आनंद आहे. पण या निमित्तानं पुन्हा एकदा देशाच्या घटनेवर देशाच्या संविधानावरती हल्ला होतो याला आमचा विरोध. प्रधानमंत्री 3 देशाच्या दौऱ्यावरून परतले असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यातला एक देश पपुआ न्यू गिनी तिथे जाऊन आले, आश्चर्यकारक देशात ते जाऊन आले. प्रधानमंत्र्यांनी आता या विषयामध्ये लक्ष घालावं आणि स्वतः राष्ट्रपती भवनात जाऊन द्रौपदीजी मुर्मू यांना आमंत्रित करावं या संपूर्ण सोहळ्यासाठी आणि या वादावर पडदा टाकावा अशी आमची भूमिका अत्यंत संयमाची आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतायत उद्धव ठाकरे विधान परिषदेत 2 तास थांबत नाहीत, त्यांना कोणी दिली काल त्यांनी टीका करताना काल वक्तव्य केलं. नाही, लोकशाहीवादी आणि देशभक्तांना दिल्लीमध्ये हल्ली बोलवतच नाही. जे चमचे असतात, जे चाटुगिरीकार असतात, जे फक्त मोदींचं भजन मंडळात सामील झालेले असतात त्यांनाच बोलवलं जातं. जर राष्ट्रपती काल त्यांनी टीका करताना काल वक्तव्य केलं. नाही, लोकशाहीवादी आणि देशभक्तांना दिल्लीमध्ये हल्ली बोलवतच नाही. जे चमचे असतात, जे चाटुगिरीकार असतात, जे फक्त मोदींचं भजन मंडळात सामील झालेले असतात त्यांनाच बोलवलं जातं. जर राष्ट्रपतींनाच बोलवलं नाही तर आमचा काय तुम्ही उल्लेख कर? हिंदुस्थानच्या राष्ट्रपतीच्या संसदेच्या प्रमुख आहे देवेंद्रजी, अहो त्यांनाच बोलवलं नाही आहे तुमच्या प्रधानमंत्र्यांनी. ज्यांच्या सहीनं संसद सुरू होते, ज्यांच्या अभिभाषणानं संसद सुरू होते, लोकशाहीच्या भूमिका त्या ठरवतात, संविधानाच्या प्रमुख आहेत आपल्या राष्ट्रपती. जर तुमच्या प्रधानमंत्री मोदींनी राष्ट्रपतींनाच बोलवायला नकार दिलाय तर आमच्या सरकारची काय अवस्था आहे? बाकी न बोलवता जाणारे पंक्तीमध्ये बसणारे खूप लोक असतात, ते चालले असतील. पंक्तीला बसणारे लोक असतात ना. मातोश्री आणि नात्याबद्दल ते पण काल ठाकरेंनी ज्या प्रकारे वक्तव्य केलं त्यावर देवेंद्र फडणवीस त्यांनी काही बोलू द्या. बाळासाहेबांनी त्यांचा आयुष्यभर विरोध केला, त्यांना आता मातोश्री. माननीय बाळासाहेबांनी कधीही कोणत्या व्यक्तीला विरोध केला नाही, काही भूमिका नाही विरोध केला असेल. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला बाळासाहेब शिकण्याची अद्याप आमच्यावरती वाईट वेळ आलेली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाविषयी बोलावं. बाळासाहेबांनी कधी बेमनानं सुद्धा मांडीवर घेतलं नव्हतं, गद्दारांना लाथा मारून हकलून द्या असं सांगितलं होतं. पण देवेंद्र फडणवीस काल गद्दारांच्या गाड्या चालवत होते बाजूला बसून, काय त्यांच्यावर वेळ आली आहे? सर हिंदी में जानना चाहिए, प्रधानमंत्री
तीन देशों का दौरा करके आज तड़के वापस लौटे हैं, जिसका उनका एक बयान भी सामने आया जिसमें उन्होंने कहा कि लोकतंत्र की जो ताकत है वो विदेश में देखने को मिली, जहाँ पूर्व प्रेसिडेंट। अरे भाई, प्रधानमंत्री जी तीन देशों का दौरा करके वापस आए, स्वागत है उनका, हमारे देश में वापस आ गए हैं, प्रधानमंत्री अपने खुद के देश में आ गए हैं। वो गए थे पपुआ न्यू गिनी जैसे देशों में जाकर आए, आश्चर्यकारक देश है बहुत, जाकर आए, आनंद है, अब आए हैं भाई। लोकतंत्र की बात करते हो प्रधानमंत्री जी, तो जरा हमारे देश के लोकतंत्र का भी ख्याल रखिए, सबसे बड़ा लोकतंत्र है विश्व का, आप विश्व गुरु है तो लोकतंत्र के भी गुरु है, आश्चर्यकारक देश है बहुत, जाकर आए, आनंद है, अब आए हैं भाई। लोकतंत्र की बात करते हो प्रधानमंत्री जी, तो जरा हमारे देश के लोकतंत्र का भी ख्याल रखिए, सबसे बड़ा लोकतंत्र है विश्व का, आप विश्व गुरु है तो लोकतंत्र के भी गुरु है, तो सबसे पहले जाकर राष्ट्रपति भवन में जाइए और द्रौपदी जी मुर्मू है राष्ट्रपति हमारे, उनको न्योता दीजिए, जो नए संसद भवन का उद्घाटन होने जा रहा है, आपने उनको नहीं बुलाया है, ये सबसे बड़ा लोकतंत्र के ऊपर हमला है, संविधान के ऊपर हमला है। आप विश्व में जाकर लोकतंत्र की बात करते हो, अपने देश में तो लोकतंत्र का मुर्दा पड़ गया। आप जाइए, हमारा जो झगड़ा है वो न्यू संसद भवन से नहीं है, आप उनका उद्घाटन करिए, नया उद्घाटन अगर होने जा रहा है तो हमारा विरोध होने का कारण है, आपने राष्ट्रपति को क्यों नहीं बुलाया? राष्ट्रपति संसद की प्रमुख है, लोकतंत्र की प्रमुख है, संविधान की प्रमुख है। सर हम ये कह रहे हैं कि लोकतंत्र की ताकत वहाँ देखने को मिली, यहाँ लोकतंत्र की ताकत नहीं देखने को मिली, क्या ये मोदी अब 20 पार्टी ये देखिए, ये एक ऐसा विषय है, पूरे विश्व में आप लोकतंत्र का डंका पिटने की जरूरत नहीं, हमारे देश में लोकतंत्र मर चुका है और उसके लिए जिम्मेदार आज की सरकार है, आज की सरकार है। द्रौपदी जी मुर्मू तो आदिवासी महिला राष्ट्रपति पद पर आपने जब बिठाया था तो जितना जोर जोर से आपने ढोल पीटे थे, लेकिन अब जब नए संसद भवन का उद्घाटन होने जा रहा है तो राष्ट्रपति का इन्विटेशन कार्ड पर नाम तक नहीं है, उपराष्ट्रपति को नहीं बुलाया गया है, उनका सम्मान होना चाहिए, एक राज्यसभा के चेयरमैन हैं, दूसरे तो संविधान के और लोकतंत्र के प्रमुख है, आप उनको नहीं बुलाते हो और लोकतंत्र की बात करते हो, ये कौन सा न्याय? देवेंद्र फडणवीस का एक बयान आया है जिसमें कल की मुलाकात को लेकर केजरीवाल उन्होंने कहा कि सापनाथ और नागनाथ एक साथ आ गए हैं। जी हाँ, सापनाथ और नागनाथ के लोग यहाँ पूजा करते हैं, आप हिंदुत्ववादी है ना, हमारे देश में हमारे महाराष्ट्र में सांप और नाग की पूजा की जाती है, तो आपको उसमें दर्द होने की क्या जरूरत है? केजरीवाल से मुलाकात करने वाले हैं, केजरीवाल एनसीपी सुप्रीमो से मुलाकात, अच्छी बात है, सबको मिलना चाहिए, एक दूसरे के साथ बातचीत होनी चाहिए, डायलॉग रहना चाहिए। सवाल यह है, राज्यसभा में आप भी है, राज्यसभा का जो गणित है, जो सिनेरियो है, वो टिकेगा क्या? सवाल यह है, हम कोशिश कर रहे हैं, क्यों नहीं करेंगे? आखिरी मिनट तक कोशिश रही, ये जो ऑर्डिनेंस आ रहा है ऑर्डिनेंस गिनना चाहिए, हमारे पास आंकड़ा है, हमारी कोशिश चल रही। चलिए, थैंक यू। संगोल रखा जा रहा है नए संसद भवन में, उसको लेकर क्या कहेंगे? संगोल को लेकर एक टिप्पणी आपकी क्या है? संगोल जो है वो रखा जा रहा है पंडित जवाहरलाल नेहरू को अंग्रेजों ने दिया था, जब बारसुला देऊन टाका, बारसुला जो रिफायनरीला विरोध होतो आहे अनेक कारणांमुळे, उत्तम जागा आहे,
टेस्ला कंपनीला 5 जागा द्या, आम्ही स्वागत करतो, धन्यवाद। 22 जागा